आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज। खालापूर तालुक्यातील चौक या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जी काही बस स्टॉप होता त्या ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी म्हणा किंवा त्यांचा करार संपला असेल किंवा कुठचंही कारण असेल त्या संदर्भात या ठिकाणी जे काही बस स्टॉप केलेला होता तो तोडण्यासाठी या ठिकाणी एसटी डिपार्टमेंटचे अधिकारी आलेले आहेत। आपण त्यामागचं जे काही खरं कारण काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, हा जो आपण या ठिकाणी आपण कारवाई करतोय म्हणा किंवा जागा खाली करून देत आहे, त्यामागचं कारण काय? कारण म्हणजे आता ही जागा त्या जे जागा मालक आहे त्यांच्याकडून आम्ही भाड्याने घेतलेली होती आणि आता जवळपास 5 वर्ष झाले इथलं 5 इश्यू वगैरे जे कंट्रोल कॅबिनमधून करायचो तेही बंद झालेले। गावातले रस्ते अतिशय अरुंद असल्याने एसटी बस आता आतमध्ये येत नाही ह्या रस्त्याला, त्यामुळे मागील 5 वर्षापासून वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि हायवेवरून पूर्ण गाड्या जातात, एकही गाडी आतमध्ये येत नाही। आणि आता जागा मालकाला ती जागा जशी घेतली होती रिक्त तशी त्यांना करून पाहिजे होती आणि ती वापरात नसलेली शेड त्यामुळे आम्ही आज तोडून घेत आहोत। एसटीच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की मूळ मालकांना ही जागा खाली करून हवी होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी ती ताब्यात घेतली होती त्या पद्धतीनेच साफ करून खाली करून मिळावी यासाठी हा अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि मूळ मालकाला ती जागा खाली करून देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। करार हा अतिशय जुना आहे कारण मी मागच्याच वर्षी इथे आलेलो आहे, तर हे समजते जवळपास 30 ते 40 वर्ष झाले, 30-40 वर्षापासून ही जागा भाड्याने घेतलेली होती आणि रीतसर आम्ही त्यांना भाडं भरत होतो। पण आता मागे 5 वर्षापासून पूर्ण ट्रॅफिक इकडे आतून गावातून बंद झाल्यामुळे त्यांना आता ती जागा रिक्त करून पाहिजे होती, त्याप्रमाणे आम्ही देतो आहे। या संदर्भात काही कायदेशीर बाबी चालू होत्या का कोर्टामध्ये म्हणा किंवा असं काही कायदेशीर निर्णय झाला आहे का? कायदेशीर निर्णय म्हणजे त्यांना भाड्याने घेतलेली असल्यामुळे त्यांना ती परत रिटर्न करणं आवश्यक होतं, त्याप्रमाणे त्यांनी पत्रव्यवहारवरच्या लेवललाही केला होता सेंट्रल ऑफिसला, तिथून प्राप्त सूचना आणि झालेल्या निर्णयानुसार आम्ही ते त्यांना रिक्त जागा ताब्यात देत आहोत। गेले कित्येक वर्षापासून चौक गावामधून एसटी या ठिकाणी जात होती आणि मुलांना उभं राहण्यासाठी म्हणा किंवा पासेस काढण्यासाठी म्हणा या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांनी एसटी डिपार्टमेंटला त्यांची जागा देऊ केली होती असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आता चौक गावातून एसटी येत नाही आहे किंवा त्यांचं जी काही त्यांनी जागा दिली होती ती त्यांना खाली करून हवी आहे म्हणून त्यांनी एसटी डिपार्टमेंटकडे मागणी केली होती आणि त्यानुसार आज एसटी डिपार्टमेंट या ठिकाणी ती जागा खाली करून देण्यासाठी आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की साधारण 40-50 वर्षापासूनचा जो काही हा करार होता तो आज मोडीत निघतोय, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? पहिली गोष्ट स्पष्ट करतो का एसटीला आम्ही सांगितले आमच्या ताब्यात द्या म्हणून, एसटीने सांगितलं या ठिकाणी प्रवाशाचा उपयोग होत असेल तर आम्हाला जागा नको, आम्ही समाजसेवी माणसं आहोत, जर काही एसटी येत असेल तर आम्हाला जागा नको आहे। पण एसटी न येता त्या ठिकाणी अतिक्रमण करून दुसरा जर का बिझनेस करत असेल तर ती आम्हाला जागा द्यायची नाही आहे। लोकांसाठी वापरत असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही, आम्हाला फक्त 2 रुपये भाडा धर्म मिळत होतो। बरं, तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे या जागेवर आता कोणीतरी अतिक्रमण केलेलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, याबद्दल तुमचं म्हणणं काय? का आमचं म्हणणं की एसटी लोकांसाठी वापरायला द्यावी, दुसऱ्या धंद्याला कोणी जायचं देऊ नये लोकांसाठी, म्हणजे जर का इथे एसटी चालू झाली आणि प्रवासी इव्हन जर 5 चालू केले तरी आम्ही मागितले नाही, तर 5 सिस्टम त्यांनी चालू केली होती मध्यंतरी विद्यार्थ्यांना 5 देण्यासाठी म्हणून, तर आमचं म्हणणं चालू केलं, आमच्या त्याचं ऑब्जेक्शन नव्हतं, 2 रुपये भाडे म्हणजे आम्ही खुश होतो कारण का लोकांसाठी उपयोगी होते। पण ती जर का कुठेतरी अनाधिकृत कुठे काम करत असेल तर त्यावरती ऑब्जेक्शन घ्यावी की नाही? बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आपण पाहतोय की वडापावची गाडी या ठिकाणी लावली जाते, तर त्या संदर्भात तुम्ही कुठची कोणाकडे अर्ज किंवा काय या संदर्भात कुठे काही चौकशी किंवा मागणी केली होती? ही गाडी ही जागा आम्ही एसटी महामंडळाच्या ताब्यात दिली असल्यामुळे आम्हाला भाडे मिळत असल्यामुळे एसटी महामंडळाकडे त्याचा ताबा असल्यामुळे आम्ही एसटी मंडळ वारंवार त्याच्यावरती तक्रार केली होती की या ठिकाणी आमची जागा ही फक्त तुम्हाला प्रवाशांसाठी दिलेली आहे त्याच्यासाठीच ती वापर करावा म्हणून। ठीक आहे, ठाकरे कुटुंबियांनी आपल्याला या जागा खाली करण्यासंदर्भात जे काही अधिकारी आले आहेत त्यांची आपण माहिती घेतलेली आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सविस्तर त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे।